गद्यपाठ वस्तू कवी आहे द भा धामणसकर यत्ता दहावी विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वस्तू ही द भा धामणसकर यांची कविता कवीचा परिचय पूर्ण नाव दत्तात्रय भास्कर धामणस्कर त्यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी झाला धामणूसकर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे कार्यरत होते त्यांनी वयाच्या स सतराव्या वर्षी पहिली कविता लिहिली सत्यकथा मौज कविता रथी दीपावली हंस मराठवाडा इत्यादी नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत ग्रंथालयच्या दशकाची कवितामधील दहा निवडक कवींच्या काव्यसंकलनात त्यांची कविता समाविष्ट झाली आहे धामणस्कर यांचे काव्यसंग्रह प्राक्तनाचे संदर्भ बरेच काही उगवून आले आलेले भरून आलेले आकाश त्यांना मिळालेले पुरस्कार प्राक्तनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार मिळाला तसेच बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले साहित्य अकादमीच्या साठोत्तरी मराठी कवितेत त्यांच्या पाच कवितांचा समावेश होता ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या भारतीय कविता हे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पाच मराठी कवींच्या कवितात त्यांचाही समावेश होता महाराष्ट्र सरकारच्या दहाव्या यत्तेच्या पाठ्यपुस्तकात धामणस्करांची वस्तू ही कविता जशी आहे तशीच कर्नाटक सरकारच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात कंदील विकणारी मुले ही कविता अंतर्भूत झाली होती त्यांच्या काही कविता हिंदी बंगाली गुजराती कन्नड व इंग्रजी भाषात अनुवादित झालेल्या आहेत त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य भावोत्कटता चिंतनशीलता व प्रांजळपणा ही धाव ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात ज जतन केल्या जातात वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते कवितेकडे वळूयात वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तू निखालच सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडवूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा कवितेचा अर्थ पाहूयात वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात मुलांना तुम्हाला माहीत आहे की वस्तूंना जीव नसतो त्या निर्जीव असतात त्यांना मनही नसते बरोबर ना पण तरीही त्यांना जीव असल्याप्रमाणे वागवले ना तर वस्तू प्रचंड सुखावतात तुम्ही म्हणाल असे कसे बघा ना आपल्या वस्तू आपण जपून ठेवल्या त्या नीट वापरल्या तर त्या जास्त काळ टिकतात तुमचे पेन दप्तर कम्पॉस अशा कितीतरी वस्तू आठवून पहा तुमचे आवडते कपडे ही यादी अशी खूपच वाढत जाईल पुढे बघूयात वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंना आपण खरेदी करतो ते आपल्या सोयीसाठी वापरण्यासाठी म्हणजेच वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या निखालस म्हणजे निःसंशय नक्कीच कवी पुढे सांगतात तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना म्हणजेच वस्तूंना आपण सन्मानाने काळजीपूर्वक वापरले पाहिजे शाळेतून आल्यावर दप्तर इकडे तिकडे फेकू नये आजकाल मुलं कसं करतात लिहिताना एखादा जरी शब्द चुकला तरी वहीचं पूर्ण पान फाडून टाकतात इथे तर कवी सांगतात की वस्तूंना बरोबरीचा मान द्या म्हणजे वहीचं पान फाडून आपण त्याला बरोबरीचा मान देतो आहोत का तर अजिबात नाही आपल्या वापरातील सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित आणि नीट नेटकेपणानेच हाताळल्या पाहिजे वस्तूंना काही वेगळी खोली नको असते पण त्यांच्या ठरलेल्या जागी आपण त्या ठेवल्या म्हणजे त्या जास्त काळ टिकतात आणि आपल्याला सेवा देतात आईसारखी म्हणत असते ना दप्तर वह्या पुस्तके नीट जागच्या जागी ठेवा म्हणून वस्तूंना त्यांच्या मानलेल्या जागेवरून निष्कासित म्हणजे पदावरून दूर करणे म्हणजे त्यांच्या जागेवरून दूर करणे इथे अर्थ आहे वस्तूंना जागेवरून दूर न करण्याची हमी द्या वाक्प्रचार आहे हमी देणे खात्री देणे पुढे कवी म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडवूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही कवी आपल्याला जाणीव करून देतात की वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते आणि अगदी सहजपणे आपल्या हातांनाही लक्षात ठेवायला सांगा कवी असेही सांगतात की ज्या वस्तू आपण वापरतो त्यात आपण आपल्या भावना गुंतवल्या पाहिजे त्या नीट नेटक्या ठेवल्या पाहिजे वस्तूंना जपून ठेवावे म्हणूनच बघा ना कोणी आपल्या वहीत किंवा पुस्तकात पिंपळाचे पान ठेवतात त्याची पुढे छानशी जाळी तयार होते कोणी गुलाबाच्या पाकळ्या ठेवतात त्या सुकल्या तरी त्यांचा छानस सुगंध येतच राहतो हे सगळं अतिशय संवेदनशील मनाचे द्योतक आहे नाहीतर अशीही अशी काही उदाहरणे आहेत जे पहिल्या सहा महिन्यातच पुस्तक खिळखिळ -खे करून त्याचे पानन पान सुटे करतात खरं तर वस्तूंना असे जपावे की आपल्यानंतर आपल्या जवळच्यांना त्या वस्तू पाहून आपली आठवण आली पाहिजे कवी म्हणतात त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळात आहे येथे चेतना गुणोक्ती अलंकार आलेला आहे शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा वस्तू जेव्हा खराब होतात तुटतात तेव्हा साहजिकच त्यांना कोणी आपल्यासोबत ठेवत नाहीत पण त्या वस्तू टाकून देताना आपण त्यांना कृतज्ञतापूर्ण म्हणजे त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांचा निरोप घ्यावा वाक्प्रचार आलेला आहे निरोप घेणे निघून जाणे कवीने येथे आपल्याला आपल्या संवेदनशीलतेची जाणीव करून दिली आहे आजचे यूज अँड थ्रो म्हणजेच वापरा आणि फेका त्या जगात एक एक वस्तू सांभाळून ठेवण्याची भारतीय संस्कृतीची आठवण करून दिली आहे विद्यार्थी मित्रांनो अँटिक म्हणजे जुने सामान किंवा वस्तू यांना बाजारात खूप जास्त किंमत असते जुनं ते सोनं ही म्हण विसरून चालणार नाही वस्तू संग्रहालयात म्हणजेच म्युझियममध्ये आपण थोर व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू पाहत असतो त्या वस्तू पाहताना त्या महापुरुषाची आठवण आपण आपल्या हृदयात जागी करीत असतो त्या महापुरुषाच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या वस्तूंना देखील आपण मनोमन नमस्कार करतो आपल्या घरातही आजी आजोबांच्या काळातील वस्तू आपण सांभाळून ठेवतो काही घरात जात ठेवलेले आढळते काही घरात कासवाच्या आकाराची किसनी किंवा अडकितता आढळतो तांब्या पितळीचे हंडे भांडे अशा कितीतरी वस्तू घराघरात गहरा जुन्या पिढीच्या आठवणी खातर जपलेल्या असतात अशा प्रकारे वस्तू या कवितेतून आपण आपली संवेदनशीलता जपली पाहिजे याची जाणीव होते